हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्वरांगण म्युझिकमध्ये. आणि कालच तुम्ही या गाण्याचा पार्ट टू बघितला असेल, नवरा पाहिजे गोरा गोरा 2.0. या गाण्याचा पार्ट वन, सॉरी पार्ट टू रे, पार्ट वन मी काल टाकला होता. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पार्ट टू, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण गाणं नोटेशन आहेत पूर्ण शिकवणार आहे. वरती तुम्हाला नोटेशन दिसणार, खाली मी तुम्हाला स्लोली एक एक लाईन समजून सांगणार आहे. आणि सोबत या गाण्यातलं जे पूर्ण म्युझिक आहे ते पण मी कव्हर केलेलं आहे आणि ते पण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा, याची गॅरंटी मी देतो की हा पूर्ण व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला ते गाणं नक्की वाजवता येईल. आणि नाही आलं तर तुम्ही हे व्हिडिओ डबल 2 किंवा 3 वेळा तुम्ही रिपीट आणखी स्लो करून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काही स्वर जर नसेल समजले तर तुम्ही नक्कीच ते परत बघून तुम्ही ते समजू शकता. तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला असेल. तर चला सुरू करूया. आणि हे जे गाणं आहे ते घेतलंय मी मध्य सप्तक काढी 3 म्हणजेच एफ शार्प. हा आपला सा असणार आहे, तो स्वर कसे आहे सगळे शुद्ध आहेत, सारे ग म प ध नी. तर इथपर्यंत जायचं आहे, पण सॉरी हा नी कोमल आहे. मी याच्यात सांगितलं तुम्हाला सगळे स्वर शुद्ध आणि मी नी कोमल, कारण की नी एका जागी कोमल आहे फक्त म्युझिकमध्ये, बाकी गाण्यामध्ये सगळे स्वर जे आहे ते शुद्ध आहे. आणि मंत्र सप्तक मध्ये आपल्याला प ध सा, बस हा सा आणि हे प ध, बस इतके स्वर आहे आणि बाकी सगळे स्वर मध्य सप्तकातले. तर चला सुरू करूया पहिलं जे म्युझिक आहे. हे जे म्युझिक आहे 4 वेळा वाजणार आहे, तर स्लो मध्ये बघा आता कसं आहे. तर आहे सा रे सा सा प म ग रे ग रे, सा रे सा सा प म ग सा रे सा. स्टार्टिंग सेम आहे, फक्त एंड थोडासा वेगळा आहे. बघा सा रे सा रे सा प म ग रे ग रे, इथे रे ग रे आहे. त्यानंतर सा रे सा सा प म ग सा रे सा, पहिले रे ग रे आणि मग सा रे सा, फक्त एवढाच चेंज आहे दोन्ही म्युझिक मध्ये. आणि त्यानंतर पहिली लाईन बघा कशी आहे. सूर्याचे किरणे आले जसे पडले झाडाचे खाली सावले. बघा स्लो मध्ये रे पासून स्टार्ट आहे. रे ग ग ग ग रे रे ग ग ग ग रे 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 सा रे ग रे सा सा. बघा स्लो मध्ये रे ग ग ग ग रे रे ग ग ग ग रे, हे दोन्ही सेम आहे. सूर्याची किरणे आली जशी पडले पडले ग रे झाडाचे खाली सावले रे रे सा रे ग रे सा सा. ही मग सेम नंतर दुसरी लाईन. सांग देवा मला भेटेल का राजा मम्मी पप्पाचे मेरे बावले. फक्त थोडासा स्वरांचा खेळ आहे, बाकी काहीच नाही. रे ग ग ग ग रे रे ग ग ग ग रे 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 सा रे ग रे सा रे ग रे सा सा सा. यात काय आहे रे ग रे सा सा सा, एवढाच फरक आहे. त्यानंतर आता काय करू जाऊन कोणा सांगू जीव माझा होतोय बावरा. बघा आता काय करू, इथे मी रे सांगितलं पण सॉरी तो सा आहे, वरती तुम्हाला रे दिसत असेल पण तिथे सा करायचंय, सा वर यायचंय. आता काय करू जाऊन कोणा सांगू आता जीव माझा होतोय बावरा. बघा स्लो मध्ये प प प प सा सा प प प प प प प प प ध प म म म प प प प प ध प प प ध प म म म म प प. आता जीव माझा होतोय बावरा. यानंतर ही लाईन 2 वेळा वाजणार आहे, त्यामुळे एंडिंगला ही लाईन जेव्हा आपल्याला एंड करायची तेव्हा कशी करायची. आता जीव माझा होतोय बावरा, आणि इथे आपल्याला स्वर जो आहे तो लांबवायचा आहे. आता जीव माझा होतोय बावरा ग रे 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 ग म ग रे रे. आणि यानंतर गाण्याची मेन लाईन आहे जी की खूप सुंदर आहे. बाकी काहीच मला माहित नाही फक्त तूच मला पाहिजे नवरा. बघा बाकी काहीच मला, सगळं रेवरच आहे. बाकी काहीच मला माहित नाही रे ग म ग रे माहित नाही माहित नाही, दोन्ही पण घेऊ शकता. माहित नाही माहित नाही फक्त तूच मला पाहिजे नवरा
रे सा ध ध रे रे ग रे सा सा रे सा ध ध रे ग रे सा सा। तर बघा म्युझिक किती सोपं आहे, म्हणजे या गाण्यामध्ये जेवढे पण म्युझिक आहे ना खरंच खूप सोपे आहे, आणि तुम्ही एकदा जर लक्षात घेतले तर नक्की येतील। हे बघा बघा, पसा 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 पसा, हे किती वेळा, चार वेळा, पसा 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 प ध प प ध नि ध प म प ध प, पसा 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 पसा, चार वेळा झालं। त्यानंतर प ध नि ध प म प ध प, प ध नि नि कोमल नि ध प म प ध प। बघा फास्ट मध्ये कसं आहे, आणि या अंदरचं म्युझिक बघा, खूप सोपं आहे। बघा मम ग रे मम ग रे, दोन वेळा, रे प ग म ग रे ग रे सा, रे प म सॉरी रे प ग म ग रे ग रे सा, रे प ग म ग रे ग रे सा। बघा दोन्ही म्युझिक सोबत, दोन वेळा, यानंतर सुरू होते आपला अंतरा। खूप सुंदर आहे लाईन बघा, असो रुबाबदार दिलदार मनाने असो, असू दे गावची शान। बघा इथे व्हेरायटी खूप वेगळी आहे, असो रुबाबदार दिलदार मनाने असू दे गावची शान, असू दे गावची शान। बाकी सगळं पॉवर आहे, आणि फक्त असू दे गावची शान। आणि नंतर चार शहरात डंका असो नवा जरी माझाच असू दे जान। बघा स्लो मध्ये, साऱ्या शहरात डंका असो नवा जरी, नवा जरी माझीच माझाच असू दे जान। थोडा लिरिक्सचा प्रॉब्लेम आहे, कालच गाणं आलंय आणि लिरिक्स पण माझे एवढे पाठ नाही झाले, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे। साऱ्या शहरात डंका असो नवा जरी माझाच असू दे जान। एंड बघा, माझा माझाच असू दे जान, असू दे जान। आणि यानंतर त्याच्या प्रेमामध्ये मी रे पागल झाली, येऊन कोणीतरी मला रे आवरा। बघा स्लो मध्ये, त्याच्या प्रेमामध्ये मी रे पागल झाली, सारे रे गरे सा सारे रे गरे सा, दोन्ही सेमच आहे। त्यानंतर येऊन कोणीतरी मला रे आवरा, येऊन प प प ध ध प म ग रे ग रे, येऊन कोणी तरी मला रे आवरा म ग रे ग रे। आणि यानंतर परत ती सेम असलेन, बाकी काहीच मला माहित नाही फक्त तुझ मला पाहिजे नवरा। आणि यानंतर आहे आपल्या जुन्या गाण्याची लाईन जी की खूप छान आहे, कसा सोसाट सुटलाय वारा, कसा सोसाट सुटलाय वारा नमा। फक्त यामध्ये थोडासा चेंज आहे, आता माझं लक्ष गेलं, आणि ते मी लिहिलं नाही यार, तो प्रॉब्लेम झालाय की मी वहीमध्ये ते लिहिलंच नाही, पण मला वाटलं सेमच आहे, पण आता नंतर जेव्हा मी गाणं पूर्ण वाजवलं ना तेव्हाच मला समजलं की त्यामध्ये छोटासा फरक आहे, तर तो फरक मी तुम्हाला आता इथेच सांगतोय। कसा सोसाट सुटलाय वारा, फक्त तूच मला जगात प्यारा, ही लाईन वेगळी टाकलेली आहे बघा, फक्त तूच मला जगात प्यारा, न नवरा पाहिजे गोरा गोरा, न नवरा पाहिजे गोरा गोरा। बघा परत एकदा स्लो मध्ये, कसा सोसाट सुटलाय वारा, सा 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 ध सा सा रे गरे सा सा। यानंतर
फक्त तुझ मला जगात प्यारा सा 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 धरे रे गरे सा 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 फक्त तुझ मला जगात प्यारा ननवरा सा सा रे ग पाहिजे गोरा गोरा ननवरा रे 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 सारे सारे ग पाहिजे गोरा गोरा रे 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 सा 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 दोन वेळा असणार आहे ते कसा सोसाट सुटलाय वारा फक्त तुझ मला जगात प्यारा ननवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा आणि सो यानंतर येते मेल लाईन. आतापर्यंत जे होती सोनाली मॅमनी गायलेली फिमेल जे होते लाईन्स त्या चालू होत्या. आता मेल लाईन जी आहे ती थोडी वेगळी आहे, थोडी डिफिकल्ट पण म्हणू शकता आपण, कारण की त्यामध्ये म्युझिक कमी आणि फक्त शब्द जे आहेत ते जास्त आहेत. तर बघा कसं आहे. जशी दिसते स्वर्गाची राणी बघा स्लो मध्ये सा 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 ध ध सा ध प प जशी दिसते स्वर्गाची राणी सारी दुनिया तुझी दिवानी सारी दुनिया तुझी दिवानी सा 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 ध ध ध सा ध प दोन्ही लाईन थोड्याफार सेमच आहे. त्यानंतर पोरी तुला मी प्रॉमिस करते येऊन देणार नाही डोळ्यातून पाणी बघा कसं पोरी तुला मी प्रॉमिस करते पोरी तुला मी रे 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 सा रे 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 येऊन देणार नाही डोळ्यातून पाणी रे 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 ग मारे रे 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 मग रे मग ग ग येऊन देणार नाही डोळ्यातून पाणी आणि यानंतर मांडवा दारे तू येऊन शी सात फेरे तू माझ्याशी घेशील का आय थिंक लिरिक्स काहीतरी थोडे वेगळे झालेत. बघा मांडवदाराशी येऊन तू सात फेरे तू सोबत घेशील का अशी काहीतरी आहे ती लिरिक्स पण मला थोडे हे होत आहे पण आपण नोटेशन बघूया. प प प प प प प ध म ग हे फास्ट आहे. मांडवदारी तू येऊन शी मांडवदारी तू येऊन शी सात फेरे तू माझ्याशी घेशील का सात फेरे तू माझ्याशी घेशील का त्यानंतर सांग सांग तू पोरी मला सांग सांग तू पोरी मला रे 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 मग रे लगीन तू माझ्या शी करशील का रे रे सारे गरे सा 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 लगीन तू माझ्या शी करशील का यानंतरची लाईन जी सेमच आहे फक्त तिचा एंड जो आहे तो थोडासा फरक आहे. ही एक चेंज आहे त्यामध्ये, ती पण मी लिहिली नाही आहे, मला वाटलं सेमच आहे पण थोडासा चेंज आहे. म्हणजे प प प मग प प प मरे रे मग ग ग ग इथे थांबायचं आहे आणि यानंतर लगेच रंगलाय गो ही जी लाईन आहे दोन वेळा रंगलाय गो फक्त तुझ्यात रंगलाय गो बघा स्लो मध्ये रंगलाय गो म म रे ग प प प प ध प म म रे ग फक्त तुझ्यात जीव माझा रंगलाय ग प प प प प प ध प म म रे ग आणि नंतरची पण लाईन फक्त सेमच आहे थोडासा चेंज आहे. रंगलाय गो फक्त तुझ्यात जीव माझा रंगलाय गो फक्त रे रे साध रे 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 फक्त तुझ्यात जीव माझा रंगलाय गो रे रे साध रे रे ग रे सा 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 समोरची लाईन जी ती सेमच आहे रंगलाय गो फक्त तुझ्यात जीव माझा रंगलाय गो आणि पहिले कशी होती मला प्रेम दिसते आणि तू
तुझ्या नावाचं मला येड लागलंय पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय बघा स्लो मध्ये पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय या गाण्यामध्ये ही लाईन थोडीशी वेगळी आहे थोडीशी म्हणजे जुन्या गाण्यामध्ये ती कशी होती बघा पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय यामध्ये आपण ध घेतला होता पण यामध्ये ध नाही आहे तुझ्या नावाचं मला येड लागलंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय सा 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 रे 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 सा 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 तर हे जुन्या गाण्यामध्ये होतं आणि नवीन गाण्यामध्ये त्यांनी कसं केलंय पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसतंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय तुझ्या नावाचं मला येड लागलंय सा 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 रे गरे सा 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 याचं पण नोटेशन मी लिहिलेलं नाहीये पण तुम्हाला स्लो मध्ये परत एकदा सांगून देतो पोरी तुझ्या डोळ्यात मला प्रेम दिसते अन्न सारे ग ग म ग रे 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 ग रे रे सा 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 रे ग रे तुझ्या मला येड लागलंय पोरी तुझ्या नावाचं मला येड लागलंय सा 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 रे रे ग रे सा 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 तर अशा पद्धतीने हे पूर्ण गाणं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणि नसेल समजलं तरी रिपीट करा स्लो करा स्लोचा ऑप्शन आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा ज्यांना हे गाणे शिकण्यात खरंच इंटरेस्ट आहे ज्यांना पियानो किंवा त्यांना ऑर्गन शिकण्यात इंटरेस्ट आहे कीबोर्ड शिकण्यात इंटरेस्ट आहे हार्मोनियम शिकण्यात इंटरेस्ट आहे असे गाणे वाजवण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी हे व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांना शेअर करा जेणेकरून त्या लोकांना नवीन नवीन गाण्यांचे आपल्या थ्रू नोटेशन जे आहेत ते अवेलेबल होतील आणि त्यांना हवे ते गाणे आणखी ते कमेंट्समध्ये आपल्याला सांगू शकतात तुम्हाला पण कुठलं गाणं पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि मी नक्की त्या कमेंट्सवरून गाणे म्हणजे घेईल पण कसं आहे खूप सारे कमेंट्स आलेले आहेत तर त्यानुसार काही कमेंट्स जे होत नाहीत जसे मला खूप वेळा कमेंट येतात की सर हे गाणं शिकवलंच नाही तुम्ही हे घेतलंच नाही पार्ट टू नाही घेतला पार्ट समजा हे गाणं घेतलंच नाही सर हे गाणं घ्या तर कसं झालंय काही काही जणांचे एकदम लोकल गीत आहेत तर ते व्हिडिओ मी एकदम असं टाकले पण तर कोणी बघणार नाही स्पेशल एका व्यक्तीसाठी होतं येते पण मी ट्राय करेल तर टाईम असेल तर नक्कीच बनवेल पण जर तुम्ही जास्त प्रचलित असलेले गाणे जर तुम्हाला हवे असेल कुठले तर नक्की मला कमेंट करा मी नक्की त्या गाण्याचे व्हिडिओ बनवेल तो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवीन नवीन गाण्याचे नोटिफिकेशन आपल्याला पाहायला भेटतील तर गाईज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला एकदम नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय टेक केअर